निप्पा नेते जैन बांधवाच्या वतीने मोर्चा, निप्पा नेते तहसीलदार कार्यालयाला निवेदन। जैन समाजाचे तीर्थस्थान असलेले संमेत शिखरजी एक पवित्र स्थान आहे, मात्र या ठिकाणी झारखंड सरकार पर्यटनातून विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे। पर्यटन स्थळ निर्माण केल्यास या ठिकाणी अनैतिक कृत्यांना चालना मिळून या ठिकाणचे पवित्र धोक्यात येणार आहे, त्यामुळे जैन समाजाच्या पवित्र्याला धोका पोहोचवून या ठिकाणी होणाऱ्या पर्यटन स्थळाला संपूर्ण देशातील जैन बांधवाचा विरोध राहील। जोपर्यंत संमेत शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत जैन समाज बांधव गप बसणार नसून देशभर या विरोधात आवाज उठविला जाईल, असा इशारा प्राध्यापिका कांचन बिरनाणी यांनी दिला। आपल्या सगळ्यांनाच अंतकरणपूर्वक माहित आहे आपला जैन धर्म हा अनादि अनंत असून आपल्या भारत खंडामध्ये अनेक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात अनेक सम्राटांनी राज्य केलेलं आहे। अनेक आपली तीर्थस्थळे आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, मंदिरं आहेत, पण कालाच्या ओघामध्ये अनेक तीर्थक्षेत्रावर खूप मोठे आघात झालेले आहेत आणि काही तीर्थक्षेत्र आपली आपल्या जैन समाजाच्या हातातून गेलेलीही आहेत, त्यांच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात कब्जाही झालेला आहे, अनेक मंदिरं आपली उद्ध्वस्त झालेली आहेत। आज आपण जेव्हा उत्खनन करतायत बाकीची लोक तेव्हा अनेक तिथं आपली मंदिरं आपल्याला भेटतायत आणि अनेक मूर्त्या पण आपल्याला आढळून येत आहेत। आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न कुठला असेल तर ज्या ठिकाणी आपल्या वर्तमान काळातील 24 तीर्थंकरांच्या पैकी 20 तीर्थंकर मोक्षगामी झाले आणि त्याचप्रमाणे लक्षावधी मुनी तिथून मोक्षगामी झालेले आहेत, अशा आपल्या शिखरजीचा प्रत्येक कण म्हणजे आपला श्वास आहे आणि अशा या शिखरजीवर बाकीच्या इतर तीर्थक्षेत्राच्यावर ज्या पद्धतीनं आघात झाले त्याच पद्धतीनं परत आपल्या शिखरजीवरही आघात होऊ शकण्याची फार मोठी दाट शक्यता आहे। आता झारखंडच्या सरकारने शिखरजीचं जे क्षेत्र आहे तेथील पारसनाथ टोकाच्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहे त्या टोकाच्या आणि आजूबाजूच्या क्षेत्राच्या संदर्भात ते वन विभागाकडे हस्तांतरित करायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर तिथं इको झोन एस्टॅब्लिश करायचं त्यांचं धोरण आहे। इकोसिस्टीमला कुठल्याही समाजाचा किंवा कुठल्याही देशातल्या नागरिकाचा विरोध असायचं काहीही कारण नाही आणि जैनांचा तर इकोसिस्टीमसाठी अजिबातच विरोध नाही आहे, इकोसिस्टीम ह्या गोष्टीसाठी, कारण जैनांनी लाखो कोट्यवधी वर्षापासून इकोसिस्टीम जपत आलेली आहे। आपण किडामुंगी मारायचं सुद्धा असताना आपल्या मनात असंख्य वेळा अहिंसेचे भाव येतात, आपले मुनी तर पिंचीशिवाय फिरत नाहीत कारण त्यांना किडामुंगी सुद्धा मारायचं नाही आहे। तर इकोसिस्टीमची संकल्पना अशी आहे की तिथं असणारे वन्यजीव आहेत, पशुपक्षी आहेत, किडे मुंगी जरी असतील त्या सगळ्यांना संरक्षण मिळावं ही उदात्त भावना आहे। त्या उदात्त भावनेशी सगळाच जैन समुदाय 1001% सहमत आहे, पण नंतर तिथं होऊ घातलेले पर्यटन क्षेत्राच्या संदर्भातले जे संकल्प आहेत ते मात्र कुठल्याही जैन समुदायातल्या एकाही माणसाला मंजूर नाही आहे, कारण पर्यटन क्षेत्र म्हटल्यानंतर आपण आपल्याच आजूबाजूला जिथं जिथं फिरतोय खूप परदेशात जायचं नसलं तरी सुद्धा तेव्हा आपल्या काय निदर्शनास येत आहे, तर एकदा पर्यटन क्षेत्राला गव्हर्नमेंटकडून परवानगी मिळाली तर तिथं लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था सुरू होते, मग पार्ट्यांच्या रिग लागतोय, हळूहळू प्रत्येक माणूस एक माणूस जाऊन आला की त्याच्या पाठीमागनं परत 100 लोक जातात आणि हे पर्यटन क्षेत्र खूप चांगलं आहे म्हणून असं वर्णन। समेत शिखरजी येथे झारखंड सरकार पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा निर्णय घेत आहे, या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज जैन युवा संघटना बेळगाव शाखा गळदगा यांच्या वतीने निप्पाणी व चिक्कोडी तालुक्यातील जैन बांधवाच्या वतीने निप्पाणी आकुळ क्रॉस ते शासकीय विश्रामधामपर्यंत मोर्चा काढून उपतहसीलदार अभिषेक भोगाळे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्राध्यापिका बिरनाळे बोलत होत्या। मोर्चा आकुळ क्रॉस ते बस स्थानक, निप्पाणी मेडिकल, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कोटीवाले कॉर्नर, दलाल पेठ, नरवीर तानाजी चौक, जुना मोटर स्टँड, राम मंदिर ते शासकीय विश्रामधामपर्यंत काढण्यात आला। यावेळी जैन धर्माचा विजय असो, समेत शिखरजी बचाओ असा विविध घोषणा देण्यात आल्या। यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत म्हणाले, देशातील महत्त्वपूर्ण जैन समाजाचे तीर्थस्थान म्हणून समेत घोषित करण्यात आले आहे। जैन समाजाचे ते आराध्य स्थान असून त्या ठिकाणी झारखंड सरकारकडून पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा घाट घालण्यात आला आहे, त्यामुळे येथील पवित्र्याला गालबोट लागणार असून जैन धर्मीय कोणत्याही परिस्थितीत तसे होऊ देणार नाही। इवत्तु तमगेलरिगू गोत्तिरुवंते शिखरजी बचाव आंदोलनद ओंदु स्वरूपवागि ई ओंदु निप्पाणि तहसीलदार कचेरियल्लि ओंदु मनवियन्नु सल्लिसलिक्के उपस्थितरिरुवंत निप्पाणि हागू चिक्कोडि तालूकिन
ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮದ ಶ್ರಾವಕ ಶ್ರಾವಿಕೆಯರೇ ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರೇ, ಇದೀಗ ತಾಯಿಯವರು ಹೇಳಿದಂತೆ ಒಂದು ಬಹಳ ಸಂಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಮೇಲೆ ಬಂದು ಒದಗಿದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಯಾವ ರೀತಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಜೈನ ಧರ್ಮ ಇದು ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳಂತೆ ಅಂತ ಯಾವಾಗ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟೋ ಅವಾಗ ನಮ್ಮ ಇಪ್ಪತ್ತನೇ ಶತಮಾನದ ಪ್ರಥಮಾಚಾರ್ಯರಾದಂಥ ಶಾಂತಿಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಅನ್ನವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಇದು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದಾಗೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಸ್ವತಂತ್ರವಾದಂಥ ಧರ್ಮ ಅಂತ ಒಂದು ನಿರೂಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಅನ್ನವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದರು ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಹಾಕಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಯಾವಾಗ ಈ ಜೈನ ಧರ್ಮ ಒಂದು ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮ ಅಂತ ಬರೆದು ಕೊಟ್ಟರು ಅವಾಗ ತಮ್ಮ ಅನ್ನವನ್ನು ಅವರು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು. ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಬಂದು ಒದಗಿದೆ. ನಮ್ಮ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನ ನಮ್ಮ ಆಸ್ಥಾಸ್ಥಾನವಾದಂಥ ಸಮ್ಮೇದ ಶಿಖರ್ಜಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜಾರ್ಖಂಡ್ದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದೆ. ತಾಯಿಯವರು ಆ ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಹಾಗೂ ವನ್ಯ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳಿದರು, ಅವರು ತಮಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಆದರೆ ತಮಗೆಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಪರ್ಯಟನ ಸ್ಥಳ ಆಗುವುದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಲಿದೆ, ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಸಂಯಮದಿಂದ ವರ್ತನೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಅಥವಾ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯಿಂದ ಇರತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. सामाजिक कार्यकर्ते अदगौंडा पाटील यांनी सांगितले की जैन समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या झारखंड सरकारला आपला निर्णय मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरणे आवश्यक आहे. त्याकरिता जैन समाज बांधव तत्पर असून प्रसंगी संसदेला घेराव घालण्याची ही तयारी जैन समाजकडून करण्यात आली असून त्याकरिता सध्या एका हाकीत 50,000 जैन समाज एकत्र येऊ शकेल अशी यंत्रणा राबविण्यात आली आहे. प्रशांत उपाध्ये यांनी बेळगावचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जैन युवा संघटनेमार्फत हा लढा उभारण्यात आल्याचे सांगून दिनांक 20 रोजी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील समाज बांधवांची चिक्कोडी येथे बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. डॉक्टर राजेश बनवन्ना यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी निवेदन स्वीकारून उपतहसीलदार अभिषेक बोगाळे यांनी झारखंड सरकारने समेत शिखरजी येथे पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या निर्णयाला जैन बांधवाचा प्रचंड विरोध असल्याचे मोर्चाद्वारे दिलेले निवेदन वरिष्ठापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली. आरबी खोत, वैभव रांगोळे, अनासो नांदणीकर, भूषण चौगुले, गोटू पाटील, राहुल चौगुले, शशिकांत गोरवाडे, अभिनंदन मुदकडे यांच्यासह असंख्य जैन समाज श्रावक श्राविकांची उपस्थिती होती.